ईडीने छापेमारी करत एखाद्याच्या घरातून अमुक अमुक रक्कम जप्त केली असं आपण माध्यमांमध्ये ऐकत असतो. अलीकडचीच दोन उदाहरणं सांगायची झाली तर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरातून ईडीला 11.5 लाख रुपये सापडले, तर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात कोलकात्यामध्ये अभिनेत्री आणि मॉडेल अर्पिता मुखर्जीच्या घरातून 50 कोटींहून अधिक रक्कम सापडली आहे. अर्पिताच्या घरात मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने ईडीला सापडले. या दोन प्रकरणानंतर दोन प्रश्न उपस्थित होत आहेत. पहिला म्हणजे नेमकी किती रोख रक्कम अथवा सोन्याचे दागिने घरात किंवा लॉकरमध्ये ठेवण्यास परवानगी आहे, आणि दुसरा म्हणजे या संदर्भात काही नियम अथवा कायदा आहे का. तर याच प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. घरी किती पैसे ठेवता येतात? तर आपल्या इच्छेप्रमाणे घरात पैसे ठेवण्याची मुभा भारतीय नागरिकांना आहे, मात्र हे पैसे नेमके कोणत्या माध्यमातून आले याची तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली तर संबंधितांनी त्याची उत्तरं देणं आणि त्या संदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करणं बंधनकारक आहे. उदाहरणार्थ तपास यंत्रणांना एखाद्या घरामध्ये छापेमारी दरम्यान 1 कोटी रुपयांची रक्कम सापडली तर ही रक्कम कुठून आली किंवा या रकमेचा कमाईचा स्रोत काय आहे हे संबंधित व्यक्तींनी तपास यंत्रणांना सांगणं बंधनकारक असतं. जर या पैशांसंदर्भातील पुरावे आणि योग्य माहिती देता आली नाही किंवा ती देण्यास टाळाटाळ केल्यास प्रकरणाच्या तपासात ती व्यक्ती दोषी आढळली तर त्या व्यक्तीला एकूण रकमेच्या 137% दंड ठोठावला जाऊ शकतो. घरात किती सोनं ठेवता येतं? तर प्रत्येक व्यक्तीला घरामध्ये नेमकं किती सोनं ठेवता येतं याबद्दल आयकर विभागाचे नियम आहेत. या नियमांनुसार लग्न झालेल्या आणि लग्न न झालेल्या महिलांसाठी तसेच पुरुषांसाठीही वेगवेगळे प्रमाण निश्चित करण्यात आले. लग्न झालेली महिला घरात 500 ग्रॅमपर्यंत सोनं ठेवू शकते, तर अविवाहित महिलेला 250 ग्रॅमपर्यंत सोनं घरात ठेवण्यास परवानगी आहे. कुटुंबातील पुरुषाला 100 ग्रॅमपर्यंत सोनं घरात ठेवता येतं. ही मर्यादा कुटुंबातील सदस्यांसाठी आहे. जर कुटुंबाबाहेरील एखाद्या व्यक्तीच्या नावे असणारं सोनं घरात छापेमारी दरम्यान सापडलं तर आयकर अधिकाऱ्यांना ते सोनं जप्त करण्याचा अधिकार असतो. शिवाय कौटुंबिक चालीरीती आणि परंपरा यांच्यासारख्या गोष्टींच्या आधारे जास्त प्रमाणात सोनं घरात ठेवण्यास परवानगी द्यावी की नाही हे छापेमारी दरम्यान उपस्थित असणाऱ्या मूल्यांकन अधिकाऱ्यांवर अवलंबून असतं. मात्र या अटी आणि शर्ती अंतर्गतही अगदीच कमी प्रमाणात सूट दिली जाते. सोन्यासंदर्भातील मर्यादा या प्रत्येक करदात्या व्यक्तीला लागू आहेत, मात्र एकाच घरात अनेक कुटुंब राहत असतील तर घरातील प्रत्येक पात्र सदस्यानुसार त्या घरामध्ये नेमकं किती सोनं ठेवण्यास परवानगी आहे हे निश्चित केलं जातं. मात्र संयुक्तपणे करदात्यांच्या नावे लॉकर्स असतील तर हा संभ्रम टाळता येतो.